परदेशातून भारतात प्रवेश करणाऱ्यांना पंचवीस हजारांपेक्षा कमी किमतीच्या वस्तू जाहीर करण्याची गरज नाहीये कस्टम बॅग्स डिक्लेरेशन मध्ये करण्यात आलेले बदल केंद्रीय अर्थमंत्र्यांनी लागू केले याआधी भारतात येणाऱ्या प्रत्येकाला दहा हजाराच्या वरच्या वस्तूंची यादी जाहीर कस्टम विभागाला द्यावी लागत असे आता नव्या नियमानुसार ही रक्कम वाढवण्यात आली आहे पण भारतीय चलनामध्ये पंचवीस हजार जास्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी मात्र वेगळा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे त्यामध्ये प्रामुख्यानं एल आणि एलई डी टीव्हीचा समावेश आहे याशिवाय गेली दहा वर्ष भारतात वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांना चीन नेपाळ भूतान आणि म्यानमार मधून येताना पंचेचाळीस हजारापर्यंतच्या वस्तू जाहीर न करता आणता येणार आहेत तास एक पाऊल पुढे